नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिशवर. आज आपण बघणार आहोत 6वीचा इतिहासचा तिसरा धडा, ज्याचे नाव आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती या धड्यामध्ये आपण बघणार आहोत हडप्पा संस्कृती, घरे आणि रचना, मुद्रा आणि भांडी, महास्नानगृह, लोकजीवन, व्यापार आणि राहसाची कारणे. भारताच्या नकाशा आराखड्यात हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा. हे तुम्हाला नकाशामध्ये बघून करायचे आहे. येथे हडप्पा संस्कृतीची ठिकाणे दाखवलेली आहेत आणि आधुनिक शहर हे वेगळ्या चिन्हाने दाखवलेलं आहे आणि हडप्पा संस्कृतीची ठिकाणे ही वेगळ्या चिन्हाने दर्शवलेली आहेत. बघा त्याच्यामध्ये कोणती कोणती येतात. रुपड, हुलास, आलमगीरपूर, राखीगढी, बनावली, कालिंगबन, हडप्पा, मंडा, कोटदिजी, चनहुंदा, आमरी, अल्लाउद्दीनो, देसलपूर, धोलावीरा, सुरकोतडा, कुंतासी, रोजडी, रंगपूर आणि लोथल, अशी काही हडप्पा संस्कृतीची ठिकाणे जी नकाशामध्ये पाहायला मिळतात. आता बघा हडप्पा संस्कृती म्हणजे काय. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधल्या रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. त्यामुळे ह्या संस्कृतीला कोणते नाव मिळाले, हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले. या संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. सिंधू संस्कृती असेही म्हटले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहनजोदडो ह्या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते. म्हणजेच जिथे हडप्पा संस्कृतीचे उत्खनन झाले तिथून 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथेही उत्खनन झाले. पण तेथे निरीक्षण करण्यात आले की तिथे जे मिळालेल्या वस्तू होत्या आणि हडप्पा येथे उत्खनन केलेल्या ठिकाणी ज्या वस्तू भेटा त्यांच्यामध्ये कमालीचे साम्य पाहायला मिळाले होते. तसेच धोलवीरा, लोथल, कालीबंगन, दायमदाबाद इत्यादी ठिकाणी ही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले होते. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात. नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत त्यात प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजेच हडप्पा संस्कृतीची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये ती सर्वत्र सारखीच असल्याची दिसून आली. तसेच नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत हे सगळे यांच्यामध्ये साम्य दिसून आले. तसेच बघा घरे आणि घर रचना कशी होती. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भासक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचाही वापरही
बांधकामासाठी केला जाय। मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असते। तर बघा, हडप्पा संस्कृतीतील घरे कशी होती? कच्च्या लोकांची घरे, इतर बांधकामे भाजक्या विटांची होती। काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई। मधोमध चौक होता आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना होती। घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत। घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे आणि शौचालय होती। सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे। त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचाही उपयोग केला जाई। रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत। यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते। आता बघा, हडप्पा संस्कृतीतील घरे वगैरे जी होती ती भाजक्या विटांची होती, काही ठिकाणी कच्च्या विटांची होती। तर घरांच्या आवारात विहिरी होत्या, स्नानगृहे होते, शौचालय होते, तसेच गटारेही विटांनी बांधून काढलेली होती आणि ती झाकलेली होती। यावरून ती लोक सार्वजनिक आरोग्याबद्दल किती जागरूक होते ते दिसून येते। तर बघा, इथे चित्रामध्ये हडप्पा संस्कृतीतील विहीर दाखवलेली आहे, ती कशा प्रकारे बांधली होती बघा इथे दाखवलेली आहे। तसेच इथं मुद्राही दाखवलेल्या आहे, या चित्रामध्ये बघा मुद्राही दाखवलेल्या आहेत। अशा प्रकारे हडप्पा संस्कृती ही होती। थँक यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन महासेमी इंग्लिश।